पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या युरोप दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल जर्मनीतल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला जर्मनीतल्या भारतीय दूतावासानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं जर्मनीत राहणाऱ्या भारतीय नागरिकांना भेटण्याची संधी मिळणं अतिशय भाग्याचं आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले एकविसावं शतक भारतासाठी आणि भारतीयांसाठी अतिशय महत्वपूर्ण असून आजचा भारत एक संकल्प घेऊन पुढे आगेकूच करत आहे असं म्हणाले भारत सरकार नवे तो देषा ले कोट्यवधि नागरिक प्रेरणा स्रोत आ गौरवपूर्ण उल्लेख के लिए बहुत महत्वपूर्ण समय है आज भारत मन बन चुका है और भारत ने वो मन बना लिया है भारत आज संकल्प लेकर के आगे बढ़ रहा है आज भारत को पता है कहां जाना है कैसे जाना है कब तक जाना है और आप भी जानते हैं कि जब किसी देश का मन बन जाता है तो वो देश नए रास्तों पर भी चलता है और मन चाही मंजिलों को प्राप्त करके भी दिखाता है देशातली तीन दशकांपासूनची राजकीय अस्थिरता मोडून काढत भारतीय मतदारांनी दोन हजार चौदामध्ये पूर्ण बहुमताच्या सरकारला निवडून दिलं जनतेच्या या दूरदृष्टीला दुर दोन हजार एकोणीसमध्ये अधिक पुष्टी मिळाली भारतीय मतदारांना मतदानाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असून नवनवीन आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी भारत आता वेळ गमावणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली भारतातलं सरकार आता केवळ सुरक्षित भविष्याचा विचार करत नाही तर त्यासाठी आवश्यक जोखीम देखील घेतं असं मेक इन इंडिया उपक्रम आत्मनिर्भर भारताचं इंजिन आहे असं जेव्हा जेव्हा कोटी कोटी भारतीयांबद्दल बोललं जातं त्या त्यावेळी केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वात आपल्या कार्यकर्तृत्वानं देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या भारतीय समुदायाचाही त्यात अंतर्भाव असतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं